नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आशा वसंत साळुंखे दत्त विद्यालय जवळेकडलग संगमनेर व्हिडिओ क्रमांक 3 मध्ये व्ही स्कूलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण यामधील आधुनिक आवर्ती नियम अभ्यासणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण मूलद्रव्याचे वर्गीकरण डोबेरायनर चित्रिके न्यूलँडचा अष्टकाचा नियम मेंडेलिवची आवर्त सारणी आणि त्याचे गुणदोष अभ्यासले आहेत आणि आज आपण आधुनिक आवर्ती नियम अभ्यासणार आहोत. आधुनिक आवर्ती नियमांमध्ये आतापर्यंत डोबेरायनर आणि न्यूलँड्स मेंडेलिव यांनी सर्वांनी अणु वस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने मूलद्रव्यांचे वर्गीकरण केले, परंतु आधुनिक आवर्ती सारणीमध्ये अणुअंकांच्या चढत्या क्रमाने मांडणी केली गेली आणि आधुनिक आवर्ती नियम असा सांगितला. मूलद्रव्यांचे गुणधर्म हे अणुअंकांचे आवृत्तीफल असतात. जेव्हा मेंडेलिवने आवर्तसारणीचे वर्गीकरण करायला सुरुवात केली तेव्हा इलेक्ट्रॉनविषयी कोणतीच माहिती नव्हती. कोणत्याच शास्त्रज्ञांना इलेक्ट्रॉनविषयी माहिती नव्हती आणि इलेक्ट्रॉनचा जेव्हा शोध लागला तेव्हा इलेक्ट्रॉनची संख्या आणि अणुअंक यामधील संबंध शोधायला शास्त्रज्ञ प्रयत्न करायला लागले. 1913 हेनरी मोसले या इंग्रजी शास्त्रज्ञांनी असे दाखवून एक्स रे नलिकेचा प्रयोग केला आणि त्या प्रयोगांती असे दाखवून दिले की अणुअंक आणि मूलद्रव्याच्या अंतरंगामध्ये असणारी प्रोटॉनची संख्या या दोन्हींमध्ये संबंध आहे आणि प्रयोगांती असे सिद्ध झाले की अणुअंक आणि मूलद्रव्याच्या केंद्रकामधील प्रोटॉनची संख्या म्हणजे धन प्रभार हे समान आहेत आणि हेनरी मोसले यांनी सर्व मूलद्रव्यांचे अणुअंक निश्चित केले. आधुनिक आवर्तसारणीचे दीर्घरूप. आधुनिक आवर्तसारणीचे दीर्घरूप म्हणजे आधुनिक आवर्तसारणी कशी मांडली म्हणजेच त्याचे दीर्घरूप आहे. म्हणजे आधुनिक आवर्तसारणीमध्ये अणुअंकांच्या चढत्या क्रमाने केलेली मांडणी म्हणजेच आधुनिक आवर्तसारणीचे दीर्घरूप आहे आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन स्वरूपण आपल्याला स्पष्टपणे दिसून येते. कोणत्या कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन बसवलेले आहेत हे स्पष्टपणे आपल्याला दिसून येते. मेंडेलिवच्या आवर्तसारणीमध्ये पुष्कळशा त्रुटी जाणवल्या होत्या आणि त्या त्रुटी आधुनिक आवर्तसारणीमध्ये दूर करण्यात आल्या. पहिल्या मुद्द्यामध्ये बघा, कोबाल्ट आणि निकेल यांचे अणुवस्तुमान समान दिसते. मेंडेलिवने अणुवस्तुमान समान असल्यामुळे कोबाल्ट आणि निकेलला एकाच ठिकाणी बसवले होते, परंतु कोबाल्ट आणि निकेल ही भिन्न गुणधर्माची मूलद्रव्य आहेत आणि त्यांना दोन ठिकाणी जागा देणे गरजेचे होते आणि अणुअंकाच्या चढत्या क्रमाने मांडणी केल्यामुळे आधुनिक आवर्तसारणीमध्ये दोन मूलद्रव्यांना दोन वेगवेगळ्या जागा मिळाल्या आणि ही जी त्रुटी होती ती त्रुटी दूर झाली. दुसरी त्रुटी अशी होती की जेव्हा समस्थानिकांचा शोध लागला, जेव्हा मेंडेलिवने आवर्तसारणी मांडली तेव्हा समस्थानिकांचा शोध लागला नव्हता, परंतु जेव्हा समस्थानिकांचा शोध लागला तेव्हा मेंडेलिवच्या आवर्तसारणीमध्ये समस्थानिके बसवता आली नाहीत. कारण इथे बघा, क्लोरीन 35 आणि क्लोरीन 37 अशी दोन अणुवस्तुमाने असणारा क्लोरीन आहे. क्लोरीन हे एकच मूलद्रव्य, परंतु त्याचे वस्तुमान मात्र दोन आहेत. म्हणजे त्याला मेंडेलिवच्या आवर्तसारणीत दोन जागा देणं गरजेचं होतं त्यांच्या नियमानुसार, परंतु इथे अणुअंकाच्या चढत्या क्रमाने मांडणी केल्यामुळे अणुअंक 17 आहे, त्यामुळे आधुनिक आवर्तसारणीमध्ये क्लोरीनला एकाच ठिकाणी जागा दिली. तिसरी त्रुटी अशी होती, क्रोमियम आणि मॅंगनीज या दरम्यान किती मूलद्रव्य असू शकतील, भविष्यकाळात किती मूलद्रव्यांचा शोध लागेल हे अगोदरच सांगता येत नव्हते. मेंडेलिवच्या वेळेस का सांगता येत नव्हते ते पहा. क्रोमियम 52 आहे अणुवस्तुमानांक आणि मॅंगनीज 55 आहे. तर 52 आणि 55 असं सहजच वाटतं की 53-54 अणुवस्तुमान असणारी कोणत्या तरी मूलद्रव्याचा भविष्यकाळात शोध लागेल, परंतु हे चुकीचं होतं. कारण क्रोमियम आणि मॅंगनीजच्यामध्ये कोणतेच मूलद्रव्य नव्हते. हे कसं दिसून येतं बघा, आधुनिक आवर्तसारणीत अणुअंकाच्या चढत्या क्रमाने मांडणी केल्यामुळे क्रोमियमचा अणुअंक 24, मॅंगनीजचा 25, म्हणजे 24 आणि 25 दरम्यान एकही मूलद्रव्य नाही, म्हणजे हा पण प्रश्न इथे सुटतो. चौथी अशी अडचण होती, चौथी त्रुटी अशी होती मेंडेलिवच्या आवर्तसारणीमध्ये की आवर्तसारणीमध्ये हायड्रोजनचे स्थान कुठे द्यावे. हायड्रोजन हा 1 नंबर गणामध्ये अल्कधातूसारखेही गुणधर्म दाखवतो आणि 17 नंबरमध्ये
हॅलोजन सारखे ही गुणधर्म दाखवतो. मग त्याला एक नंबरमध्ये जागा द्यायची की 17 नंबरमध्ये, हा मेंडेलिवच्या आवर्त सारणीमध्ये दोष होता. परंतु इथे आधुनिक आवर्त सारणीमध्ये हॅलोजन गट काय करतो की एक मूलद्रव्य स्वीकारून स्वतःचे अष्टक पूर्ण करतो, पण हायड्रोजन मात्र तसे करत नाही. त्यामुळं 17 हॅलोजन गटामध्ये जागा देण्याऐवजी एक नंबर अल्कधातूमध्ये त्याला जागा देण्यात आली. आधुनिक आवर्त सारणीमध्ये बघा, आता आपल्याला आधुनिक आवर्त सारणीची रचना बघायची आहे. तर आधुनिक आवर्त सारणीची रचना ही 4 खंडामध्ये केलेली आहे. यस खंड, पी खंड, डी खंड आणि एफ खंड असे 4 खंडामध्ये केलेली आहे. आधुनिक आवर्त सारणीमध्ये 7 आवर्त आणि 18 गण आहेत. 7 आवर्त म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 अशा 7 आडव्या ओळी आहेत, त्याला 7 आवर्त म्हणतात. आणि 18 उभे स्तंभ आहेत, त्याला गण म्हणतात. म्हणजे 18 गण आणि 7 आवर्तन असे म्हटलेले आहे. मग तुम्ही म्हणाल हे दोन आवर्तन जास्त दिसतात, परंतु हे जास्तचे आवर्तन नसून लँथेनाइड श्रेणी आणि ॲक्टिनाइड श्रेणी अशा 2 श्रेणी आहेत. त्यांची जागा मात्र इथं स्टार केलेला आहे, इथं 57 ते 71 या ठिकाणी, आणि इथं हॅश केलेला आहे. या सर्व मूलद्रव्यांची जागा या ठिकाणी आहे, कारण यांचे गुणधर्म याप्रमाणे दिसतात. म्हणजे इथं 7 आवर्तन आणि 18 गण आहेत. अशा पद्धतीनं आधुनिक आवर्त सारणीची रचना आहे. आता यस खंडामध्ये गण 1 व 2 समावेश होतो. पी खंडामध्ये गण 13 ते 18 येतात. डी खंडामध्ये 3 ते 12 गण येतात. आणि एफ खंडामध्ये लँथेनाइड श्रेणी आणि ॲक्टिनाइड श्रेणी येते. आणि लँथेनाइड आणि ॲक्टिनाइड श्रेणी आवर्त सारणीच्या तळाशी मांडलेली आहे. डी खंड जे आहेत ती संक्रामक मूलद्रव्य आहेत. तर बघा, आधुनिक आवर्त सारणीची रचना आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने लक्षात ठेवता येते. 4 मुद्दे सांगायचे. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे 1 ते 7 आवर्त आहेत, 1 ते 18 गण आहेत. पुढे लँथेनाइड आणि ॲक्टिनाइड श्रेणी सारणीच्या तळाशी मांडलेली आहे आणि 4 खंडामध्ये याची विभागणी केलेली आहे. यस खंड, पी खंड, डी खंड.